मामा काल रात्री आठवणीने फोन करून सॉरी आणि थँक यू म्हणाला सुभद्रा काकू. चांगला आहेत रे त्या. आज आपला उगाच गैरसमज झाला. काय ना, कधी कधी माणसांच्या बाबतीत उगाच जजमेंटल होतो आपण. तसं नाही व्हायला पाहिजे ना. खरे. चहा चहा घ्या. धन्यवाद. अरे तुषार, या मुलाला बेडरूम मधन बाहेर ढकलला तर इथे येऊन झोपलाय. उठ रे, कॉलेजला जायचंय ना. चल लाटप लवकर, चहा थंड होतोय. काल परीक्षा देऊन थकलाय आपला तुषार हुशार. झोपू दे त्याला. तू ये गय. अगं चहा घे ना, थंड होतो तो. ते नंतर कर. आले आले मामा. काय बघ, आज किती जणांची पॉलिसी काढायचं टार्गेट आहे? आज एकही पॉलिसी नाही मिळाली ना तरी चालेल. मुलाकडून होकार मिळायला हवा फक्त. अहो, ते लोक सकाळी फोन करून कळवतो म्हणाले होते, अजून फोन आला नाहीये. कळवतील ग. काय तू पण. काही जळते का? अगो बाई, काय अहो, दूध ठेवलं होतं गॅसवर, उतू गेलं वाटत. बघ आता बघ. काव चहा बघ, गार झालं ना आता. थांब थांब, मी गरम करून आणतो. थांब मामा प्लीज. अरे असू आहे ना, मी आहे मामा. तू थांब जरा. थांब. थँक्यू. अंगठी कोणाची आहे? मामीची तर नाहीये. काकू, तुमचा हात द्या मला. एक मिनिट हा, एकदम थोडस दुखेल ना. ओ, ही अंगठी मी सुभद्रा काकूंच्या पोटात बघितली होती. म्हणजे ही अंगठी त्यांची आहे. काकी, काकी तुम्हाला आठवतंय का तुम्ही शेवटची कधी पाहिली होती अंगठी? नाही ना ग, काहीच आठवत नाहीये. अंगठी नाही मिळाली ना तर अजून जेवणाला सुरुवात नाही आणि एवढा पसारा उचला. काय करताय तुम्ही? चहा करते. कोणासाठी? यांच्यासाठी. हो पण याच्यात मी आबांना चहा दिला होता, कप कसा फुटला? प्रतिमा, ए प्रतिमा, ऐकलं की नाही? ये इथे. हो हो. आजचा चहा चुकला कसा?
आईजी मी मी काय विचारते आजचा चहा चुकला कसा? तिला काय बघते? माझ्याकडे बघ आणि उत्तर दे. मी नव्हता केला चहा. तूच आणून दिलास ना मला? हो, मी फक्त आणून दिला, पण चहा सुभद्रेने केला होता. सुभद्रा चुकली. म्हणजे रोज चहा सुभद्रा करते? म्हणजे चहा करते ती आणि तू मी केला म्हणून मला आणून देते? नाही आईजी, मीच चहा करते रोज. आजच फक्त सुभद्रानी केला. हो ना सुभद्रा? तिला काही विचारायची गरज नाहीये. मी तुम्हा सगळ्यांना बरोबर ओळखून आहे. अग सुभद्रा कडून अशी चूक होणं शक्यच नाही. अर सांग, रोज चहा तूच करतेस ना? तुझ्या सासऱ्यांना गुळाचा चहा लागतो हे तुला माहित आहे ना? मग आज त्यांच्या चहात साखर कशी पडली? आज चहा तू केलास ही नी? बोल, ही चूक तुझी आहे का हिची? माझी. तुझं डोकं ठिकाणावर असताना तुझ्या हातून अशी चूक होणार नाही. तू नक्कीच कुठल्या तरी धुंदीत होतीस म्हणून ही चूक झाली. बरोबर बोलते ना मी? माझ्या तू बोलताना लटपटतेस, म्हणजे तू खरं सांगू शकत नाही आणि खोटं बोलायची तुझी हिंमत नाही. ठीक आहे, आता काहीच बोलू नकोस. तेव्हाच बोल, तुझी खरं बोलायची हिंमत होईल तेव्हा. दोन दोन पाहिजेत. ठेव खाली. बस खाली, बस खाली, बस. मसाल्याचा डबा घे. हो. ठेव. दूध दे. आईजी ते मी घे. मगाशी चहा सुभद्रानी केला आणि रोज चहा मी करते असं सांगते. खोटं बोलतेस तू. चूक तुझी आहे, खोट तू बोललीस, शिक्षक तुलाच होणार. घे. पिचा तोंडाला लाव. ओकायचं नाही, ओकायचं नाही. घे गेल. सगळा संपव.
माझ्यापासून काहीतरी लपवते आणि हे तू सांगायच्या आधी मला जर ते कळलं तर तुझी काय खैर नाही. येणाऱ्या पोर तयार व्हायला किती वेळ या पोरा. असा काय फोन का कट केला? आईजी नमस्कार करतो. मोठा हो, आयुष्यमान हो, मन लावून काम कर. आबा आबा नमस्कार करतो. यशस्वी भाव, यशस्वी भाव. दा क्या बात है, काटा किर दिसतोय एकदम. याला म्हणतात मुंबई रिटर्न बॉस. रितेश का पप्पांचा पण बॉस आहे. सुभद्रे, अगं पोराचा आज पहिला दिवस ऑफिसला जायचा, त्याला दही साखर वगैरे काय देणार आहेस का? हो हो हो. कोल्हापूरचा मुलगा ना जरा जास्तच भाव खातोय. मला देतेस? शंकर चला निघूया आता. हो अण्णा, तुम्ही वा पुढे, मी आणि उमेश येतोच. लवकर या. हो. नारायणी आणि ते चहा हवाय ना, घेऊन ये. देवी आई, काय संकट उभं केलंस? काय झालं, अशी अचानक धावत का आली आत? माझ्या हातून खूप मोठी चूक घडली रे. आणि ह्यांना आणि आईजींना जर हे कळलं ना तर. आई आई आई, अगं रडणं बंद कर, प्लीज रडणं बंद कर. आणि मला नीट सांग काय झालं. तुला आठवतंय ना माझ्या या बोटात आपल्या घराण्याची 100 वर्ष जुनी पारंपरिक अंगठी होती. यांनी मला साखर पुण्यात घातली होती आणि मला माहिती देते कुठेतरी हरवली. आई 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 आई, तू पहिले रडणं बंद कर, प्लीज 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 रडणं बंद कर. आपण आपण करूयात ना काहीतरी. तू तू टेन्शन मी का सारखे सारखे फोन करते? आई आई बघ, तू तू रडू नको, तू शांत हो, आपण आपण करू काहीतरी. मी बघते, शोधते. मी तू जा तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस उशीर होईल माझ्यामुळे, जा माझी नको काही. आई अगं मी निघतोच आहे, मी निघतोच आहे. तू तू बस, तू बस अगोदर, तू बस, तू प्लीज बस, तू बस.
येगो प्लीज नको ना रडू. बरं ऐक, आपण जर समजा ही अंगठी नाहीच मिळाली तर आपण तशी सेम दिसणारी अंगठी बनवून घेऊत ना, काय प्रॉब्लेम आहे? तसं नाही करू शकत ना. घे बघू फोन कोणाचा. समोरचा माणूस फोन उचलत नाहीये म्हणजे तो कुठल्या तरी कामात असेल किंवा काहीतरी महत्वाचं करत असेल. इतका साधा कॉमन सेन्स नाहीये का तुम्हाला? आणि समोरचा माणूस सारखा फोन करतोय म्हणजे त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल, एवढं साधं तुम्हाला कळत नाही? महत्वाचं असं काय महत्वाचं सांगायचं होतं एवढं? ओ आय गॉट इट, तुमचं लग्न जुळले हे सांगायचं होतं का? कॉंग्रॅच्युलेशन. ओ हॅलो, कुणाचा फोन आहे? तुझा कडूकारला. तुमच्या आईंची अंगठी आमच्या घरी सापडली हे सांगायलाच फोन करत होते मी सारखा. सॉरी, कम अगेन. तुमच्या आईंची अंगठी सापडली आहे मला. एक मिनिट, एक मिनिट. आय आय, गिव मी फाइव, गिव मी फाइव, गिव मी फाइव. असं कर, असं कर. तू बोल, फोनवर बोल, फोनवर बोल. हॅलो काकू, तुमची अंगठी आमच्या घरी सापडली आहे मला. अगं काय सांगतेस काय? आणि मी वेड्यासारखी घरभर शोधते का इकडे? हो ना, वाटलंच मला तुम्ही सकाळपासून काळजीत असाल ते. मी हेच सांगायला सारखा फोन करत होते तर तुमचा मुलगा मलाच ओरडला. मी त्याला ओरडते आता, चांगली त्याची खरडपट्टी काढते. पण अगं आज ना त्याच्या ऑफिसचा पहिला दिवस आहे. मी नंतर त्याचा चांगला कान पेळते. हा काव्या, थँक्यू. थँक्यू कशाबद्दल काकू? मी जेव्हा जेव्हा संकटात असते ना तेव्हा ना तू कशी का माझ्या मदतीला धावून येतेस. ए मी उद्या ओरडते हा माझ्या रितेशला. अच्छा काकू, पण मला सांगा ही अंगठी तुम्हाला पाठवू कशी मी? ते तू आमच्याकडे कशी पाठवणार अंगठी? अग रितेश, रितेश बघणार आहे कसं ते? हा तो सांगेल. हा मग त्याच्याशी बोल, बोलतोय तो तुझ्याशी नीट. हा हॅलो, हाय. मला वेळ नाही आता, नंतर फोन करा. हॅलो, काय म्हणाली रे? अगं तोंडावर फोन कट केला तिने माझ्या. बरोबरच आहे तिचं. आई काय बरोबर आहे तिचं? मला सांग, मला कसं कळणार आहे तिने मला फोन का केलाय ते? उगा चिडायचं. चिडली मुंबईची मुलगी, चिडली. अर्पिता ऐक, आज मला डबा देऊ नकोस. आमचे शहा सर आहेत ना, त्यांचा आज वाढदिवस आहे, ते सगळ्यांसाठी दुपारी जेवण मागवणार आहेत. आणि ऐक ना, हे अशा घरातल्या घरात फेऱ्या मारल्यानंतर 2-4 पॉलिसीज जास्त वेळ दिला असं कोणी सांगितलंय का तुला? नाही हो. मग त्या मुलाच्या आईचा फोन येणार होता ना, त्याची वाट बघतेय मी. एव्हा ना फोन यायला हवा होता ना, किती वाजले बघा ना. अग पण तू असं येरझारा घातलं मी त्या लगेच फोन करणार का तुला? बरोबर आहे तुमचं, मीच फोन लावते त्यांना. अग नको. अहो थांबा हो, एवढ्या वेळ फोन नाही आला, आपल्याला नको करायला. अर्पिता हॅलो, नमस्कार. मी सौ अर्पिता जाधव बोलतीये, काव्य मोरेची मामी. काल तुम्ही आला होतात आमच्याकडे, नीट व्यवस्थित पोहोचलात ना घरी. आणि जिलेबी आणि ढोकळा आवडला का तुम्हाला? खास तुमच्यासाठी आणला होता. अहो आमच्या इथल्या लक्ष्मी स्टोर्सची खास स्पेशालिटी आहे. अहो त्यात काय एवढं, तुम्ही परत याल ना पुढच्या वेळेला तेव्हा आणीन ना तुमच्यासाठी. तुम्ही फोन करणार होता सकाळी, तुमचा फोन आला नाही म्हणून म्हटलं हरकत नाही, त्यात काय एवढं, आपण करूया फोन म्हणून मीच फोन केला. आमची कव्य पसंत आहे ना तुम्हाला? नाही काय आहे, आमच्या कव्याला 2-3 स्थळं सांगून आली आणि ते सगळ्यांना काव्य पसंत आहे. पण आमच्या काव्याला तुमचा मुलगा आवडला म्हणून म्हटलं एकदा फोन करून विचारावं तुम्हाला.
बोलतो ना तुम्ही काहीतरी चुकीचं बोलत नाही मग स्पीकर वर टाक हा बोला तुमची मुलगी चांगली आहे दिसायलाही सुंदर आहे तिला जरा चांगली नोकरी असती चांगला पगार असता तर आम्ही नक्की पसंत केलं असतं तिला पण ट्रॅव्हलिंग एजन्सीमध्ये काम करणारी मुलगी नको आपण योग नाहीये असं समजूया